नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली. या घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे तसेच GA टेक्नॉलॉजी प्रमुख अश्विन कुमार यांनाही पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर आता GA सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक सौरभ त्रिपाठीला देखील अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे पोलिसांनी केली. शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी पोलिसांकडून सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेण्यात आलं. त्रिपाठी याला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. दरम्यान सौरभ त्रिपाठी हा GA सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. त्याने 2018 सालाच्या TET परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. या प्रकरणी लखनौ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान सौरभ त्रिपाठी सध्या विनर कंपनीमध्ये कार्यरत आहे. सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे, यामुळे विनरच्या उत्तर प्रदेशातील परीक्षा देखील वादग्रस्त ठरणार का असा सवाल देखील उपस्थित होतोय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.